महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचा, हे वाचान शाहू महाराज वाचान तर तुम्हाला कळन का परिस्थिती किती बिकट होती। आता बरं वाटून राहिलं, गाणे ऐकतो आपण। आमचा बाबू साहेब झाला, साहेब होईन त्या आंबेडकरांची पुण्य आहे का, ज्या माणसानं संविधानातून केली कुणबी माई मांग महार, ठीक आहे, कोष्टी हलबा कोष्टी नावी धनगर सब एकाले एका लाईनीत वळलं, सगळ्याले समान अधिकार दिले। एखादी स्त्री एसटीआय झाली आणि पुरुष एसटीआय झाला तर वावरातल्यासारखं नाही आहे। माणसाले 400 रुपये रोज आणि पोरीले 200 रुपये रोज, तिले बी 42,000 पगार भेटते, याले बी 42,000 समान कामासाठी समान वेतन, का खतरनाक आहे। हे तुम्हाला जे पेन्शन लागू केलं थे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे, बोनस लागू केलं थे डॉक्टर बाबासाहेब, बोनस कसं लागू केलं त्याची तर स्टोरीज आहे। हे जे दिवाळीले बोनस भेटते ना गव्हर्नमेंट अधिकाऱ्याले, मग तो ब्राह्मण राहो कुणबी राहो तेली राहो का कोणी बी राहो, सगळ्याले बोनस। बोनस कसं दिलं माहित आहे का, इंग्रजाईच्या काळात, ठीक आहे, सगळ्यात पहिले पगार हप्त्याचा होय। आता बी आपण वावरातल्या लोकांचा पगार कवा करतो, बाजाराच्या दिवशी हप्त्याले पगार होय। केव्हा पगार होय त्याची बी स्टोरी आहे, हप्त्याचा पगार होय। इंग्रजाईनं का केलं, साले आहे ना, त्याचे कॅलेंडर आणलं, त्याच्या कॅलेंडर मध्ये आहे 12 महिने, त्यानं सुरू केला महिन्याचा पगार। का चालू केला, महिन्याचा पगार चालू केला। आता महिन्याचा पगार चालू केल्यावर किती महिन्याचा पगार भेटेल तुम्हाला, 13 महिन्याचा दिन का, 12 महिने आहे तर 12 महिन्याचा पगार। मग 12 महिन्याचा पगार सुरू केला, 12 महिन्याचा पगार झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं, पा एखादा बुद्धिमान माणूस असते तर किती समोरचा विचार करते। इंग्रजायले त्याने एक पत्र लिहिलं, तुम्ही आम्हाला नाडवलं म्हणे। इंग्रज म्हणे कसं सांगतो मी, आता पा एका वर्षात 52 हप्ते येते, किती हप्ते येते, किती हप्ते येते, 52, ठीक आहे, किती हप्ते येते, हा एका वर्षात 52 हप्ते येते। आणि ठीक आहे, आणि महिने जर केले तर महिने किती, 12, किती, 12। आपल्याले पैसे भेटे हप्त्या जर असन तर 52 हप्त्याचे भेटे, किती हप्त्याचे भेटे, 52, आणि महिन्याप्रमाणे दिलं तर 12 महिन्याचे, आणि एका महिन्यात 4 हप्ते, बारचूक, बारचूक। वरचे 4 हप्ते कुठं गेले, तुम्ही गेम समजले का, काय बारचूक 48 आणि तेरचूक, एका महिन्याचा पगार जास्त भेटे ना का हप्त्याप्रमाणे होत, ते इंग्रजाईल सांगितलं समजून, हे असा गेम आम्ही, आम्हाला नाडवलं म्हणे साले हो तुम्ही। साल म्हणे भारतात कोणाच्याच लक्षात नाही आलं, साला तुमच्याच लक्षात आलं हे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे हे पाहिजे म्हणे, कसे द्यायचे, आम्ही तर सुरू केलं म्हणे। आमच्या भारतात एक मोठा सण राहते म्हणे दिवाळी, ह्या दिवाळीले म्हणे हे एक्स्ट्रा एका महिन्याचे पैसे बोनस देत जा म्हणे, का देत जा म्हणे, तवापासून इंग्रजांनी दिवाळीले बोनस देणं चालू केलं, मग ते सगळ्यालेच भेटते, तरी बयाड राग करते बाबासाहेबाचा, असे खतरनाक आहे। तर तुम्ही कोण बुद्धिवान माणूस असन का, खतरनाक। मले तर कवा कवा विचार येते, मी जेव्हा राज्य घटना घेऊन वाचतो तर साला किती दूरचा विचार करे माणूस। त्याला माहित होतं का हे तिहेरी तलाकचं प्रकरण येणार आहे, तुम्हाला बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर कोर्टात जा लागते, आणि मुस्लिम लोकायले तलाक तलाक तलाक, तू घराकडं मी घराकडं। त्याला तवाच माहित होतं का हे समोर प्रॉब्लेमॅटिक आहे, समान कायदा सगळ्या, सगळ्याला समान कायदा असला पाहिजे। मुस्लिमांचा विवाह कायदा वेगळा, हिंदूचा विवाह कायदा वेगळा, आणि त्याच्यामुळे समोर प्रॉब्लेम येऊ शकते। त्याने समान नागरी हक्क कायद्याचं विधेयक मांडलं होतं राज्यघटनेच्या कलम 44 नुसार। भारत स्वतंत्र झाला, पहिली निवडणूक झाल्यावर संसदेत मांडलं, पारित झालं नाही तर त्याच्यानंतर म्हणे मी या चौकटीवर पाय ठेवणार नाही, कारण यानं भविष्यात भारताला प्रॉब्लेम होईल, तर झालेच प्रॉब्लेम। आता लई मोठा त्याचा एक मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर टाकीन एखाद्या वेळेस, 1-1.5 तासाचा विषय आहे तो, साधं काम नाही। किती दूरचा विचार होता, लई दूरचा विचार होता, कारण मंदावर आपल्या बायकोल्याच मुस्लिम बायकोले भीती असते का भाजीत मीठ नाही झालं, मीठ कमी झालं तर ह्या ठीक आहे म्हणते का, का संध्याकाळी येऊन, हा
अबे मग तर त्याच्यात दुरुस्ती केली त्याय ना, शरीयत बोर्ड लखनौचं तयार करे त्याचे कायदे, विवाह कायदे, मॅसेजवर तलाक देत आहे कायच्यावर, आणि समजा भाजीत मीठ झालं त्यानं मॅसेज पाठवला म्हणजे ते किती भीती तिले, लय खतरनाक आहे। त्याच्यात आता भारतात दोन विवाह कायदे होते, लय सत्यानाश कायदे आहे, ते सगळ्या लोकांसाठी कायदा भारताच्या संसदेत बनायला पाहिजे होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं का, सगळ्या लोकांचा कायदा संसदेत बनवून कोणीही बाहेर बनवणार नाही। आणि मग त्याच्यावरून ह्या प्रश्न तयार झाला तिहेरी तलाकचा, याईनं आता कायदा केला, ठीक आहे, आता जो सरकारनं कायदा केला तो कायदा म्हणते का जर एखाद्या नवऱ्यानं मुसलमान नवऱ्यानं बायकोले तीन वेळा तलाक म्हणलं आणि तिनं जर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला त्याला अटक होते। आता आपल्या हिंदू धर्मात म्हणजे तुम्ही जे तलाक घेता तर ते तलाक कशी आहे का, तलाक कोर्टाचे दोन प्रकार आहे, एक दिवाणी आणि एक फौजदारी, मर्डर हाफ मर्डर बलात्कार ज्याच्या सजा होते त्याला फौजदारी म्हणते, आणि प्रॉपर्टीचं भांडण नाही भावाभावात हे दिवाणीत जाते, याच्यात सजा नसते होत। मग आपल्या बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर सजा झाली, ऐकलं का तुम्हाला, बायकोपासून तलाक घेतलेली 6 महिने सजा झाली असं आहे का, नाही, तू अलग मी अलग मी दुसरी पाय तू असं आहे, समजलं का, त्याला दिवाणी म्हणते दिवाणी, ठीक आहे। तर आता यायच्यासाठी कायदा केला का, म्हणते तुले जर बायकोन तलाक झाली तलाक म्हणलं असं ना ते बायको पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आली याला सजा होईल, कोणाले, त्या मुसलमान माणसाला, मले सांगा ज्या बायकोनं नवऱ्याला जेलमध्ये टाकलं तो सुटून आल्यावर तिले ठेवन का घरी का पन्नावन, मले सांगा, समजा माझ्या बायकोनं मला टाकलं मी ठेवीन का तिले, कोणी नाही ठेवणार, ठेवन का, पॉसिबल आहे का। आता जर असा कायदा म्हणजे पा म्हणजे इथं बी आहे ना कायदा केला तर असा केला, हे सत्तेत असणारे लोक चुकीचं आहे, ठीक आहे, सगळ्यासाठी समान पाहिजे। म्हणून मग हे आता ह्या तुम्हाला एवढ्या गोष्टी वाचत नाही तुम्ही, आता आपण काय कास्तकार माणसं वावरात काम करणारे, ठीक आहे, मग काही लोक माय व्हिडिओ पाहते, काही लोक मायबापाला दाखवते टीव्हीवर पाय कराय मास्तर, डुकरे आहे म्हणलं तरी ऐकते ह्या, तर मला काही काही लोक म्हणते काही काही तर संध्याकाळी काही आहे मस्त पॅक मारत राहते हाटेला, तिथून मला फोन करते रात्री 11:30 कराय गुरुजी आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो भाय आवडते आम्हाला, फक्त एक वेळ आभे पोटतो म्हणा, च्या माय मी म्हणलं, ठीक आहे, मग त्याची गँग राहते लाऊडस्पीकरवर फोन ठेवते ते काम काहीच नाही फक्त सर, ठीक आहे आभे पोटतो एक वेळ म्हणा, तर हे तुमचं प्रेम आहे माझ्यावर दिलेलं। मी जेव्हा एम पी एस सीचा अभ्यास करायला लागलो आणि तेव्हा मला कळलं का माझ्या संविधानानं मला हा अधिकार दिला आहे का, माझी भाषा माझी लिपी माझं खानपान मी जतन करून ठेवतो, मग तर मी माझ्या बापाला नाही ऐकलं आणि कोणालाच नाही ऐकलं, आणि मग जेव्हा वर्धेत क्लास टाकायला लागलो तर याच भाषेत शिकवायला लागलो, म्हणलं पोट्टे नाही आले तरी चालन पण शिकवीन ह्याच भाषेत, तर म्हणजे लोक का म्हणे हे बयाड मास्तर हे असं शिकवते मास्तर होय हे, आता त्याचे पोट्टे माझ्या क्लासमध्ये आहे, समजलं का। मी पुण्यात गेलो तर माझ्या दुकानाच्या वट्यावर बसणारे लोक म्हणे निवाडच पाडणार आहे मोठा एस पीच बनायला चालला, लिसुंडे घेणारे भाय राहते समाजात, निंदकाचे घर असावे शेजारी। आता लोकांच्या घरात लोकायले वाटते शिवाजी पैदा व्हायला पाहिजे महाराष्ट्रात पुन्हा, पण तो शिवाजी शेजारच्या घरात काऊन चोट्ट्या तुझ्या घरात काऊन नाही, अबे बदमाश पोट्टे तो तुझ्या घरात पैदा व्हायला पाहिजे। तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हा तुफान पोट्ट असायला पाहिजे आपलं, त्याचा तिन्ही लोकी डंका वाजायला पाहिजे, ए गुंडा म्हणजे मर्डर हाफ मर्डर वाला नाही हे असं असलं पाहिजे मटेरियल। तर कार्यक्रम लय बाकी आहे पुन्हा, म्हणून कार्यक्रम आले म्हणून मास्तरनं घेतला 1 तास बंदा, तर आले का रे ते गाणेवाले मला सांगतो नाही तर मी इकडं माई, तर त्या सतलजनं प्रणयनं गाणं बनवलं माझ्यावर आबे पोट्टे हो कलेक्टर बना,
ठीक आहे, आता ते होईनच तुमच्या समोर। तर त्यानं बी माझे शब्द घेतले आणि तो लिहत राहते ओराडीत, त्याला सारं जमते उर्दू फुर्दू, मस्त जमवते तो। आणि विशेष म्हणजे आपला वर्धा जिल्ह्याचा आहे, वर्ध्याचं बी वय बी तुफान आहे, बी तुफान आहे ना। चार लाईनी आठवल्या, उन्होंने हमें बहुत से बार मिट्टी में दबाने की कोशिश की, उन्होंने हमें बहुत से बार मिट्टी में दबाने की कोशिश की, लेकिन उनको पता ही नहीं हम बीज है। तुम्हारा समझ लेना है वाटते, बियाने और माती टाकली ना तो मातीच ढेकूल फेकून बाहेर येते, येते ना, तशी ताकत तुमच्यात असली पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजे असं मले वाटते। कारण मी एकटा बोलल्यानं नाही होणार, माझे टोन दाबणारे लय लोक आहे, मले बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला,